पुढे जाऊयात, बातमी आहे काँग्रेसच्या गोटातनं। काँग्रेस उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली, मात्र पक्षांतर्गत घोळ या निमित्तानं चव्हाट्यावरती आलाय। मुंबईच्या अंधेरी पश्चिममधनं उमेदवारी दिल्यामुळे सचिन सावंत हे नाराज झालेले आहेत। वांद्रे पूर्वमधनं इच्छुक असताना अंधेरी पश्चिममधनं उमेदवारी कशाला दिली असा सवाल सचिन सावंत यांनी एक्सपोजच्या माध्यमातून विचारलेला आहे। अंधेरी पश्चिममधील उमेदवारीवरती पुनर्विचार करण्याची सचिन सावंत यांनी काँग्रेस वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे। तर काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी समोर आलेली आहे आणि यामध्ये सचिन सावंत यांच्या उमेदवारीवरनं घोळ पाहायला मिळतो। आणि याविषयी सचिन सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही बघूयात। काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे, ज्यामध्ये दुसरी यादीही जाहीर करण्यात आली, ज्या त्यामध्ये अंधेरी पश्चिम येथून सचिन सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती। मात्र त्यामध्ये आता सचिन सावंत यांना नाराजगी दिसून येत आहे। ते बांद्रा पूर्व या ठिकाणी इच्छुक उमेदवार होते, पण आज त्यांच्यामध्ये कुठेही ना कुठे नाराजगी दिसून येते। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः सचिन सावंत आहेत। सर, काय सांगाल, आज तुम्हाला उमेदवारी देण्यात आली मात्र तुम्ही नाराज दिसून येत आहेत? नाही, नाराजीचा विषय नाही आहे। मी बांद्रा पूर्वमधनं उमेदवारी मागितली होती त्या संदर्भात, परंतु दुर्दैवानं ती पक्षाच्या दुर्दैवानं ती सीट शिवसेनेकडे गेली, उद्धव ठाकरे गटांकडे, पक्षाकडे। आणि अंधेरी पश्चिममध्ये मला पक्षानं उमेदवार ठरवला याचा मला आनंद आहे, माझं समाधान आहे। पक्षश्रेष्ठींनी माझ्या कार्याची दखल घेतली ह्याची मला त्या ठिकाणी समाधानाची बाब आहे माझ्यासाठी। परंतु तिथे स्थानिक लोकांचा थोड्याफार प्रमाणामध्ये नाराजीचा सूर निश्चितपणे आहे। एका वेळी काँग्रेस हे मुंबईतले बालेकिल्ला म्हणलं जाणार होता, मात्र आता 36 पैकी 10 सीट फक्त देण्यात आल्या, हे कुठे ना कुठे ठाकरेंना यश दिसून येत आहे, काय सांगा? नाही, आम्हाला अधिक जागा मिळणं अपेक्षित होतं, ती आमची सगळ्यांची इच्छाही होती, कार्यकर्त्यांची इच्छा आहे सगळ्या गोष्टी। अधिक जागा मिळाल्या असतं तर अधिक बरं झालं असतं, असंच त्या ठिकाणी आमची सगळ्यांची भावना आहे। प्रश्न एवढाच आहे की आता आमच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी मजबूत होणं आणि एकत्रितपणे लढणं, महायुतीशी सरकार घालवणं ही आमची प्राथमिकता आहे। पक्षांना विचार करण्यासाठी सचिन सावंत यांनी सांगितलेलं आहे की जर पक्षाने उमेदवारी दिली तर लढावा लागेलच, मात्र पक्षाने विचार करून उमेदवारी द्यावा असं सांगण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन सुरेंद्रसह पी मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।